तुम्ही तुमचं काम करत राहा, एक ना एक दिवस तुमच्या कामाची दखल ही घेतलीच जाते। नमस्कार मित्रांनो, मी गणेश शेळकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठमा यूट्यूब चॅनलमध्ये। व्हिडिओचं टायटल बघून तुम्हाला नक्कीच कळलं असेल आज आपण कुठल्या टॉपिकवरती बोलणार आहोत। येस, खूप दिवसापासून चाललं होतं मला हा व्हिडिओ बनवायचा आणि फायनली आज तो व्हिडिओ बनतो आहे। सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद, खूप लोकांनी मला शुभेच्छा दिल्या आपल्या जेव्हा पेपरामध्ये आपली जी न्यूज आली होती त्याबद्दल, खरंच खूप बरं वाटलं आणि मला आनंद तुमच्यासोबत शेअर करायचा। तसं मी स्टेटसमध्ये ठेवलं होतं, व्हॉट्सअपला पण ठेवलं होतं, FBला ठेवलं होतं आणि आपला इंस्टाग्रामवर पण ठेवलं होतं आणि खूप लोकांनी मला शुभेच्छा दिल्या। पण मला असं वाटलं की यावर थोडा डिटेल व्हिडिओ बनवावा आणि त्यासाठीच तो व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत। आणि खरंच खूप खूप धन्यवाद ज्यांनी पण मला मॅसेज केलेत आणि ज्यांनी केले नाही त्यांची इच्छा होती पण ते करू शकले नाही काही कारणाने, पण त्यांना पण खूप खूप धन्यवाद। तुम्ही सगळे होतामुळे ह्या गोष्टी शक्य झाल्या आणि त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। ॲक्च्युली मला त्यात डिटेल बोलायचं होतं, खूप लोकांनी विचारलं कुठल्या पेपरामध्ये आपली न्यूज आली होती, हलका ह्या पेपरमध्ये आली होती आणि मला वाटते 23 ऑगस्टच्या आसपास काहीतरी ही न्यूज होती। जे पण असेल तुम्हाला स्क्रीनवरती एका साईडला दिसत असेल ती आपली न्यूज होती त्या पेपरमध्ये। आणि खरंच खूप खूप धन्यवाद, स्पेशल थँक्स फॉर ॲडव्होकेट विवेक येवले यांचं, यांनीच आपली न्यूज जी पेपरामध्ये दिली होती आणि खरंच त्यांनी खूप कौतुक केलं जेव्हा मी त्यांना भेटलो होतो। पण मला याची काही कल्पना होती की ते आपली जी न्यूज आहे ती पेपरामध्ये देतील आणि खरंच ते जर तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर खूप खूप धन्यवाद, खूप बरं वाटलं। आणि असंच तुमचं आणि सर्वांचं प्रेम असू द्या। आणि जी गोष्ट मला शेअर करायची त्याबद्दल आता आपण बोलूया। माझं 10 वर्षानंतर पुन्हा पेपरामध्ये नाव आलेलं आहे। ह्याच्या आधी पण मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो, आपलं आरजे ठाकूर कॉलेज सावरकर नगरला, त्यात नेहमी माझं यायचं, पण नंतर कॉलेज सुटल्यावरती माझ्या ॲक्टिव्हिटी थोड्या बंद होत्या, मी माझ्या पर्सनल लाईफमध्ये थोडंसं व्यस्त झालं त्यामुळे मला काही गोष्टी करता नाही आल्या। पण पुन्हा 10 वर्षांनी माझं नाव पेपरामध्ये आलं त्याबद्दल खूप मला, माझ्या आईला पण कौतुक होतं, माझ्या घरच्यांना कौतुक होतं। खरंच या स्टेजला येऊन पुन्हा पेपरामध्ये नाव येणं हे खूप मोठी गोष्ट आहे आणि या एजमध्ये खरंच खूप मला बरं वाटलं। कौतुक तर सर्वांना आहेच, पण त्यापेक्षा कौतुक आहे जी आपण राईड केली होती केदारनाथची। आपण, मी ह्यासाठी बोलतो आहे की त्या व्लॉगमध्ये तुम्ही पण होता, तुम्ही पाहत होता, तुम्ही तुमचं प्रेम देत होता। खूप लोकं आहेत त्यांनी मला व्हिडिओ कॉल केला होता, कसा आहेस, बरा आहेस का। खूप जण आहेत सगळ्यांची नाव घेत बसू शकत नाही, पण खरंच खूप धन्यवाद। त्यामुळे मी आपण असं बोलतो, भले मी बाईक चालवतो, मी सगळ्या काही गोष्टी केल्या असतील, पण तुमचं प्रेम सोबत हो त्यामुळे मी आपण असं बोलतो आहे। आणि हे सर्व यश जे आहे ते आपल्या सर्वांचं आहे, त्यामुळे मी आपण असं बोलतो आहे। खरंच खूप खूप धन्यवाद तुमचे आणि असंच तुमचं प्रेम असू द्या। आणि असाच काय प्रवास जो भन्नाट नॉनस्टॉपवाला प्रवास असेल तो आपण करू, खूप लोकांना ते आवडतं आहे, मी करण्याचा प्रयत्न करेल। आता थोडंसं पाऊस असल्यामुळे थोडंसं मी शांत आहे, थोडंसं देवी वगैरे गेलं परत आपण राईड स्टार्ट करू। लॉंग राईड ती पण अशी साधी सुधी आहे, लॉंग राईड असेल आणि तुम्ही पण असणार आणि तुमचं प्रेम तुम्ही नेहमी देता, तुम्ही प्रत्येक व्हिडिओला देता, लाईक करता, कमेंट करता, सबस्क्राईब करता। आम्ही खूप जण असे पाहिलेत की ते आपला व्हिडिओ शेअर पण करतात, ते मला सांगत असतात दादा तुझे ह्या गोष्टी मला आवडल्या, त्या गोष्टी आवडल्या, आणि खरंच खूप खूप धन्यवाद। आणि हा जो प्रवास होता एवढा सोपा नव्हता, भले तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं आहे त्यात खूप काही गोष्टी मी सॅक्रिफाईस केल्या होत्या, पण जे म्हणतात ना तुम्ही तुमचं काम करत राहा, एक ना एक दिवस तुमच्या कामाची कदर ही केली जातेच जाते। खूप लोक असं म्हणतात मी हे केलं पण मला कोण विचारत नाही, विचारत असतात पण ते तुम्हाला तुमच्या तोंडावर बोलत नाही, मागून बोलत असतात की त्यांनी खूप छान केलं। त्यांना कदाचित ते बोलू वाटत नसेल, काही एक्सवायजेड काय पण असेल, पण तुमच्या मागून पण लोक चांगलं बोलतातच बोलतात। फक्त तुम्ही तुमचं काम करत राहिलं पाहिजे, एक ना एक दिवस तुमच्या कामाची ही दखल घेतली जाते म्हणजे जातेच। आता खूप लोक म्हणतात की माझे व्ह्यूज कमी येतात, सबस्क्रायबर कमी आहेत, मी आताही सांगतो, आधी मी सांगितलेलं आहे की मी यूट्यूबला कधी सिरियस घेतलं नाही, मी जस्ट टाईमपास म्हणून व्हिडिओ टाकतो, जे मला आवडतं ते टाकतो आणि एवढं मी सिरियस कधी घेतलं आहे, आणि तुम्ही पण घेऊ नका, कारण की यूट्यूबचं अल्गोरिझम एवढं बेकार आहे की तुम्ही त्यात गुंतून राहाल आणि वेडे व्हाल, त्यामुळे प्लीज त्यात तुम्ही अडकू नका। जस्ट हॉबी म्हणून करत असाल तर चांगली गोष्ट, पण तुम्हाला ह्याचं सर्व करायचं तर प्लीज जॉब करून सगळं करा, मीही जॉब करून सगळ्या गोष्टी करतो, तुम्ही पण करा। आणि बस ह्याच गोष्टी मला शेअर करायच्या होत्या आणि खूप 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 धन्यवाद पुन्हा एकदा
मला या सर्व गोष्टी शेअर करायच्या आहेत आणि खरंच खूप खूप धन्यवाद. तुमचं प्रेम नेहमी मिळत असतं आणि ते मला वेळोवेळी दिसत असतं, व्हिडिओमध्ये दिसतं किंवा प्रत्यक्षात भेटल्यावरती ते दिसत असतं. आणि खरंच खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा, खरंच खूप बरं वाटलं. तुमचं जे प्रेमच होतं त्या प्रेमापोटी ह्या गोष्टी सगळ्या शक्य झाल्या आणि पुढे असू द्या. आणि बस एवढंच, व्हिडिओमध्ये एवढंच होतं, खूप बरं वाटलं. आणि इथपर्यंत व्हिडिओ बघता आणि अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण की खूप महिन लागते व्हिडिओला, पण काही सेकंड लागतात तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला. केलं असेल धन्यवाद आणि अजूनही केलं असेल करून घ्या. चला पुन्हा भेटू अशाच काय व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, निवांत करते, चला.